हे सगळं एंटरटेनमेंट पर्पज साठी चाललेलं आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की यांचं वय लहान आहे, पण हे काय बोलतात. हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, म्हणजे श्रावणी सोळसकर युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्या इथं पाहुणे कलाकार आहेत अनुश्री माने आणि आदिनाथ जाधव. तर आज आपण या दोघांसोबत खूप साऱ्या मज्जा गप्पा गोष्टी करणार आहोत, गेम्स खेळणार आहोत. तर तुम्ही जसं मागच्या एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं होतं, तेव्हा हे दोघं जण छोटे होते आणि तेव्हा नुकतंच लॉकडाऊन लागलं होतं माझ्या मते, करेक्ट? एका वर्षापूर्वी आपण घेतलेलं ना, याच घरामध्ये श्रावणी सोळसकर ड्रीम हाऊस मध्ये बेडरूमच्या खिडकीमध्ये. आणि त्याला आता 1 मिलियन प्लस व्ह्यूज गेलेले आहेत. सो थँक्स टू ऑल ऑफ यू, आणि आय होप सो याला सुद्धा मिलियन मध्ये व्ह्यूज जातील. तर आता ते तुम्हाला त्यावेळेस छोटे दिसत होते, आता हे दोघं जण मोठे दिसतायत, थोडेसे मोठे दिसतात एका वर्षात, आणि बऱ्याच चेंजेस झालेले आहेत. त्यात आपण यांच्यातल्या गप्पा गोष्टी आणि मज्जा ऐकूयात. तर आता आपण पहिल्यांदा त्यांना हे विचारूयात की तुम्ही दोघं जण आता काय करताय, म्हणजे लॉकडाऊन झालं आता तुमची शाळा कॉलेज काय काय, एका वर्षात काय काय बदल घडले? पहिली गोष्ट म्हणजे मी तर 12th पास आउट झालो. 12th पास आउट झाल्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. आता लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन लेक्चर्स तर. अनुश्री? मी 10th पास आउट झाले, त्याच्यानंतर 11th ऍडमिशन घेतलं साताऱ्यात, आणि अजून कॉलेजला एक पण दिवस गेलेले नाहीये कारण लॉकडाऊन, मागचं लॉकडाऊन आणि आताचं लॉकडाऊन, आणि मध्ये पण कॉलेजेस स्टार्ट झाले नव्हते, सो त्यामुळे कॉलेजला नाही गेलेले. आणि आता आहे आणि आता आहे. ओके, तर आता मला दोघांना काही सिम्पल सिम्पल स्टार्टिंगला क्वेश्चन विचारायचे आहेत. तर मला आता तुम्ही त्या क्वेश्चनची पटपट पटपट आन्सर द्यायचे. ओके, तर पहिला क्वेश्चन आहे की तुम्हाला सध्या रिलेशनशिप मध्ये यायचं आहे का नाही? असं काही नाही, म्हणजे आता रिलेशनशिप मध्ये नसलो काय असलो काय काही फरक पडत नाही, कारण म्हणजे सगळे फ्रेंड्स आहेत, असं काही एखादं स्पेशल पर्सन हवंय असं नाहीये काही. सगळे फ्रेंड्स आहेत, खसकेल आहेत, आदिनाथ आहे, श्रावणी मॅम आहेत, आणि सगळं चांगलं चालू आहे. म्हणजे काम म्हणजे काही फरक नाही पडत, इन्कम सोर्स चांगला चालू आहे, सो काही असं गरज नाही सध्या. अच्छा, म्हणजे थोडक्यामध्ये मी यांना विचारलेलं तुम्हाला रिलेशनशिप मध्ये यायचं आहे का नाही, तर जसं तुम्ही बघत होता तसं बघा त्यांच्या डोक्यातल्या खऱ्या गोष्टी बाहेर पडल्या. वाटलं आम्हाला पर्सनल वेगवेगळी. ओके, तर उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न असा असेल की बरेच लोक म्हणजे महाराष्ट्रातले बरेच जण तुमचे फॅन फॉलोअर्स आहेत, तर ते तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतात किंवा तुमचा फोन नंबर मागतात, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला पॉसिबल होत नाही, कारण दिवसाला एवढे डीएम्स येतात ना इंस्टाग्रामला, पण ते पॉसिबल होत नाही कुणाला रिप्लाय द्यायचा, कारण जर एकाला रिप्लाय दिला तर दुसरं कोणतरी नाराज होणार, त्याच्यामुळे आम्ही देतच नाही. मी तरी पर्सनली बोललो. पर्सनली कोण बोलतो का? तूच बोललास पर्सनली. आणि हा म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आशिष सरांचा नंबर असतोच. हा, आशिष सरांचा नंबर सगळ्यांकडे आहेच ऑलरेडी, माझ्या इंस्टाग्राम मध्ये पण काही व्हिडिओ मध्ये आशिष सरांचा नंबर मेन्शन केलेला आहे. सो आमचे पर्सनल नंबर काय घेऊन काय करणार, काय करणार काय? बरोबर आहे, घरचे पण ओरडत असतात सारखे नावाने. तर आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, तुमचं काहीतरी वेडिंगचं ड्रीम लोकेशन असेल तर ते काय, तुमचं आयुष्यात भविष्यात कधीतरी लग्न होईल तर ते तुमच्या लग्नाचं ड्रीम लोकेशन काय आहे? अच्छा, त्यांना हनीमून लोकेशन सांगितलं. माझं पण असं, मी वेडिंग लोकेशन सांगते. वेडिंग लोकेशन काय नाही, हो असं वेडिंग लोकेशन असं काही नाहीये डोक्यामध्ये माझ्या, पण हनीमूनचं लोकेशन आहे. म्हणजे ऍक्च्युली हनीमून असं पण नाही, मी लग्नाच्या आधी जरी तिथे फिरायला गेले तरी मला भारी वाटेल. मला हाँगकाँग डिस्नीलँडला जायची खूप इच्छा आहे, आणि ते लग्नानंतर असो, लग्नाआधी असो, आत्ता असो, कधीही, पण मला त्या ठिकाणी जायची इच्छा आहे. ओके, तर आपण अनुश्रीच्या तर बॉयफ्रेंड बद्दलच्या अपेक्षा आपण किंवा होणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा ऐकल्यात, आपण सेम क्वेश्चन आदिनाथला विचारूयात. आदिनाथ, तुझ्या होणाऱ्या बायको बद्दलच्या अपेक्षा काय आहेत, कशी असावी ती? सपोर्टिव्ह असावी,
परत समजून घेणारी असावी, प्रेमळ असावी, सांगते. आणि ठीक आहे, पप्पा मम्मीला सांभाळलं पाहिजे, आदर केला पाहिजे सगळ्यांचा. अच्छा, म्हणजे ह्यानं काहीतरी ठरवलेलं आहे लग्नाबद्दल. बघा मुलींनो, नीट ऐका बघा, तुमच्या कोणाचा नंबर लागला तर मे बी भविष्यात, तर तुम्ही बघा तुमच्या काही अशा अपेक्षा याच्या जुळतायत का. आता अनुश्रीला विचारूयात आपण सेम क्वेश्चन, हजबंड बद्दलच्या काय अपेक्षा. म्हणजे असं काही नाहीये, पण बॉडी बिल्डर सिक्स ऍब्स बरकड्या नाही, असं काही नाहीये. मला फक्त बायसेप आवडतो आणि तो असा भारी स्ट्रॉंग असला पाहिजे. ऍब्स वगैरे असावेत असं काही नाही, पण मेंटेन असावं पास, म्हणजे जास्त पण फॅटी, जास्त पण लुकडं सुकडं असं नसावं, मेंटेन असावं. आणि माझ्यावर खूप प्रेम करावं. आणि मेन म्हणजे मी जे आता चालू आहे माझं करिअर, ऍक्टिंग म्हणा किंवा बाकी सगळ्या रील्स आणि ह्या सगळ्या सॉंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यात काही काहींना असतं अशा अपेक्षा असतात की माझ्या बायकोनी असे कपडे नाही घालावे, माझ्या बायकोनी तसले कपडे नाही घालावे, तर असं नसावं. सगळ्या कपड्यांसाठी सगळी सूट असावी, माझ्या पूर्ण करिअरमध्ये सगळ्यासाठी सपोर्ट असावा अशी. ओके, म्हणजे अनुश्रीला टकला पण नवरा चालेल, तुम्हाला टक्कल असेल तरी चालेल, तुमचे केस कुरळे असले तरी चालेल. नाही, टक्कल नवरा नाही चालणार, केस असावेत. धापणा पण चालेल. नाही, धापणा नाही, चष्मा नसावा. बर, म्हणजे तिने अपेक्षा सांगायची, केस व्यवस्थित असावेत, जास्त टक्कल नसावा, हाईट पण जास्त नसावी, जास्त बुटका नसावा, मीडियम हाईट असावी, दाढी मिशी काय, हा बियर्ड्स असावेत, बियर्ड्स नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही, पण बियर्ड्स असावेत, हा दाढी मिशी असावी. आणि ओके, तिला क्लीन शेप वाली मुलं नाही का. हा येस. आणि स्किन टोन हा डस्की असला तरी चालेल, पण जास्त काळा मुलगा नकोय, किंवा जास्तही गोरा नकोय माझ्यापेक्षा, माझ्यापेक्षा थोडासा कमी डस्की. ओके ओके, म्हणजे आपले गव्हाळ वर्णीय. येस, गव्हाळ वर्णीय असावा, डस्की स्किन, राहणीमान व्यवस्थित असावं, दिवसातून तीन चार वेळा आंघोळ, पांढरे कपडे घालणार, तीन चार वेळा आंघोळ पैसे जरा जास्त आहे आता, ब्रश बोलले असतात, ठीक आहे, तीन चार वेळा ब्रश करणार. अच्छा, म्हणजे आदिनाथला तीन चार वेळा ब्रश करणारी मुलगी पाहिजे, अनुश्रीला तीन चार वेळा आंघोळ करणार पाहिजे. आणि सॉरी, बर, म्हणजे अनुश्रीला त्या मुलानं बरमोड्यावर फिरला तरी चालेल. नाही नाही, त्याचा ड्रेसिंग सेन्स पण चांगला असावा, म्हणजे फाटकी पॅन्ट. नाही नाही, असं नाही. आता आपण जर घरात आहोत तर घरात टी शर्ट आणि शॉर्ट्स वगैरे असं, किंवा एखादा आपण कार्यक्रमाला जातोय जर ट्रेडिशनल असेल तर कुर्ता वगैरे असं ड्रेसिंग असावं. एखाद्या पार्टीला जातोय तर सूट बूट एकदम मस्त पैकी असं, म्हणजे ओकेजनली जसं आपण ड्रेसिंग करतो तसं असावं. अच्छा ठीक आहे, म्हणजे आणि मला सरप्राईजेस द्यावे, माझा बर्थडे खूप भारी सेलिब्रेट करावा. आणि माझं आता जसे जसे फॉलोअर्स वाढत जातील तसं 700K 800K 900K 1 मिलियनचे मस्त मस्त सेलिब्रेशन करावे. अच्छा, म्हणजे सरप्राईजेस आवडतात अनुश्रीला. आणि अनफॉर्च्युनेटली अनुश्रीच्या लाईफ मध्ये सरप्राईज करणारा मुलगा अजूनपर्यंत कोण आलेला नाहीये. सो गाईज, थिंक अबाउट इट, तुमच्यापैकी कोण आहे का असा मुलगा तिच्या अपेक्षेशी जुळणारा, तुम्हाला जर आवडत असेल अनुश्री तर तुम्ही बघा आता तुमचे थॉट जुळत आहेत की नाही. म्हणजे स्वयंपाक फायनली तूच करणारच आहेस. नाही नाही, स्वयंपाकाला बाई असावी घरात. आणि ठीक आहे, बर, कपडे पण तूच धुणार आहेस. नाही, वॉशिंग मशीन असेलच ना घरात. आणि बर ठीक आहे, फायनली तुम्हाला थोडंफार कळालेलंच आहे. ओके ओके ओके, मध्ये तर म्हणजे तुम्हाला आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला भविष्यात मुलगा किंवा मुलगी काय भविष्य वाटतंय. मी असं काही ठरवलेलं नाहीये, पण माझी अपेक्षा अशी की मला पहिला मुलगा व्हावा. माझी अपेक्षा अशी आहे की मला एकच मुलगी. आणि नाव त्यांची काही डिसाइड केली आहेत का तुम्ही? अजून तरी नाही. हे सगळं एंटरटेनमेंट पर्पज साठी चाललेलं आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की यांचं वय लहान आहे, तर हे काय बोलतात. ऑब्विसली तुम्ही असं म्हणाल फक्त, पण असं नसतं.
शाळेत असताना असंच म्हणत असणार आहे, काहीतरी ठरवलेलं असणार आहे तुमच्या बॉयफ्रेंड सोबत किंवा तुमच्या मैत्रिणींसोबत वगैरे सुद्धा की मी असं करणार, मी तसं नाव ठेवणार माझ्या बाळाचं वगैरे 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 सगळे जण करतात, फक्त हे दोघं जण तुम्हाला सांगतात, तुमच्याशी शेअर करतात. तर तुमच्या लाईफ मध्ये सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे, बिगेस्ट ड्रीम ऑफ युअर लाईफ? बिगेस्ट ड्रीम ऑफ माय लाईफ इज म्हणजे आता सध्या तरी पप्पा आणि मम्मींसाठी काहीतरी करायचं, म्हणजे घर घ्यायचंय मला स्वतःचं मोठा. नाही नाही असं नाही, काय चोरायचं नाही, सेम असू शकतं दोघांचं पण. काय करायचंय म्हणजे त्याच्यात एक गाडी असावी माझी, फोर व्हीलर, माझी फेवरेट कार मस्टँग जीटी. आणि आदिनाथला मस्टँग आवडती म्हणजे मस्टँग जीटी माझी फेवरेट मसल कार, आणि माझी आता गाडी आहे ती. ओके, तर अनुश्री तुझं बिगेस्ट ड्रीम? मला तर म्हणजे माझं असं खूप मोठं ड्रीम आहे की मी म्हणजे मी असं सगळं आधी प्लॅन करावं, एखादी जागा घ्यावी, मस्तपैकी घर वगैरे बांधावं, आणि त्या घराबाबतीत आईला थोडीशी पण कल्पना नसावी, आणि फुल सरप्राईज. आणि नंतर मग मी असंच अचानक आईला असंच म्हणजे असंच अचानक आईला सांगावं की चल आई आपल्याला एका ठिकाणी जायचं, आपण जरा घर बघून येऊ. आणि मग मी आईला घेऊन येणार आणि तिथं मस्तपैकी आईसोबत डायरेक्ट वास्तुशांती. यस, वास्तुशांती मीन्स ओपनिंग सेरेमनी असणार घराची, आणि आई खूप सरप्राईज होणार मला आईच्या चेहऱ्यावरचं ते हास्य बघायचं. अरे वा वा वा, खूप छान स्वप्न आहे दोघांचं पण, आणि खूप मस्त सांगतायत. असंच प्रत्येकाने स्वप्न बाळगावं, त्या टुवर्ड्स तुम्ही तुमची वाटचाल चालू ठेवावी. चल आता आपण रॅपिड फायर कडे वळूयात. रॅपिड फायर, आता रॅपिड फायरचा अर्थ माहितीये ना तुमचा, मागचा रॅपिड फायर घेतलेला लोकांच्या अशा खाली कमेंट आल्या की तुम्ही पटपट उत्तरं देत नव्हता म्हणून. ठीक आहे, त्यावेळेस लहान होती समजून घेऊयात, पण आता त्यांना कळालेलं आहे. तर रॅपिड फायर मध्ये पटपट उत्तरं द्यायची. पहिला प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यातला असा कोणता माणूस आहे की ज्याला तुम्ही आयुष्यभरासाठी विसरू इच्छिता, म्हणजे तुम्हाला त्याचं नाव पण नाही ऐकायचं, तोंड पण नाही बघायचं. तर मित्रांनो, इंटरव्ह्यू अजून संपलेला नाहीये बरं का, पण तुम्ही पुढचा मजेदार इंटरव्ह्यू पाहायला विसरू नका, आणि त्यासाठी श्रावणी सोळसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.